नमस्कार, महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी दत्ता माळसकर. मित्रांनो, मावळ तालुक्यामध्ये एक आंदोलन सर्वत्र चर्चेमध्ये आहे, ते म्हणजे सोमाटणे टोलनाका येथील हे आंदोलन. आणि ह्याच आंदोलनासंदर्भात आज एक सर्वपक्षीय मोर्चा ह्या टोलनाक्यावरती जाणार आहे. त्यासाठी आज आपण पाहू शकतो तळेगाव पोलीस स्टेशनच्या समोर आज शेकडो पोलीस बंदोबस्त या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. आणि तुम्ही पाहिलं असेल तर पाहत असाल तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी राबवण्यात आलेला दिसतो आहे. तसंच याला कुठलंही हिंसक वळण लागू नये, फायर ब्रिगेड ह्या अशा अनेक यंत्रणा या ठिकाणी सज्ज झालेल्या दिसतात. तसंच साधे वेषातील पोलीससुद्धा या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्याला दिसत आहे. त्यामुळे हे आंदोलन कशा पद्धतीने हाताळायचं हे पोलीस माझ्या पाठीमाग बघू शकताय, सर्व शिपायांना सांगत आहे. तर मित्रांनो, या पद्धतीचा मावळ तालुक्यामध्ये सर्वात मोठं गाजत असलेलं सर्वपक्षीय टोल हटवा कृती समितीच्या वतीने आज सोमाटणेतील अनधिकृत टोलनाका वसुली विरोधात जनआक्रोश आंदोलन आज तळेगाव इथे होत आहे. तुम्ही जर पाहिलं या चौकामध्ये अजूनही आंदोलक मात्र या ठिकाणी उपस्थित नाही, परंतु एक कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी या ठिकाणी मोठा पोलिसांनी फौज पाटा या ठिकाणी उभा केलेला आपल्याला दिसतो आहे. या ठिकाणी जो तुम्ही पाहिलं तळेगाव पोलीस चौकीच्या समोर अनेक पोलीस या ठिकाणी उपस्थित असलेले दिसतात. तसेच साध्या वेषातील पोलीससुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतात, कारण की सर्वसामान्य लोकांमध्ये राहून हे पोलीस आपले काम करत असतात. हे होणारं आंदोलन हे मावळच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे, कारण की जर टोलनाका हा जर हटवला गेला तर नक्कीच मावळच्या जनतेला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. परंतु या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर अजून कुठल्याही प्रकारची क्राऊड या चौकामध्ये जमलेला आपल्याला दिसत नाही आहे, परंतु येणाऱ्या काही वेळामध्ये तो येईल असं वाटत आहे. परंतु या ठिकाणी पोलिसांनी मात्र मोठ्या प्रमाणात या आंदोलनाची काळजी घेतली आहे, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीससुद्धा दक्ष दिसलेले आपल्याला दिसत आहे. अजून काय बस ना. महाराष्ट्र लाईव्हनसाठी दत्ता माळसकर, तळेगाव दाभाडे.